मुंबई पुणे दुर्गती मार्गावरून केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरमधून केमिकल चोरून त्यामध्ये पाणी टाकणाऱ्या एका टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भातची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारत या इथे तीन आरोपींना रंगे हात पकडले आहे. यांच्याकडून 20 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यासारखे अजून भरपूर टोळ्या कार्यरत असल्याचा शक्यताही नकारता येत नाही. मात्र या टोळ्यांना आणि अशा चोरट्यांना पोलीस कशाप्रकारे आळा घालते हेच पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. 29 एप्रिलच्या रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आम्ही सदरची बातमीदारांनी सांगितली की केमिकलच्या टँकरमधून त्या ठिकाणी केमिकल चोरला जातो आणि त्यानंतरनं त्यामध्ये पाणी टाकून ती गाडी रवाना केली जाते. या बातमीनंतर आम्ही तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख सर, त्याचप्रमाणे माननीय ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील सर, ASP श्री नवनीतकुमार कावत साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन मुंबई पुणे एक्सप्रेस रोडवरील बोरज गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी रोड डिवायडर तोडलेला आहे त्या ठिकाणी जाऊन बातमीच्या ठिकाणी रेड केली. रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एक टँकर, त्याचा नंबर MS 43 U 75 98 हा थांबलेला होता आणि त्यामधून पाईपच्याद्वारे 2 बॅरलमध्ये 3 इसमांनी आतून केमिकल चोराचं काम चालू होतं. त्यांना आम्ही रेड हँड पकडलं. त्यांचं नाव पत्ता विचारता चालकाने आपलं नाव गोरखनाथ राहणार उत्तर प्रदेश, त्यानंतर मुकेश सिंग आणि शिवकुमार असे तिघांनी नावं सांगितली. त्यांच्या ताब्यातून चोरलेले 2 बॅरल केमिकल, त्याचप्रमाणे टँकर, तसेच इंडिगो गाडी असा 20 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करून त्यांच्याविरुद्ध अन्न भेसळ ॲक्ट, त्याचप्रमाणे IPC ॲक्ट, मुंबई पोलीस अधीक्षक अधिनियम ॲक्ट, त्याचप्रमाणे सार्वजनिक जागेचं विद्रुपीकरण केलं, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण ॲक्ट या सर्व कायद्यान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला असून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. या टँकरचा जो चालक आहे तोसुद्धा ह्यामध्ये सामील आहे. तोच यांना आरोपींना टीप द्यायचा मुंबईहून टँकर केमिकल भरून निघाल्यानंतर ना हे चोर आणि तो ट्रक ड्रायव्हर हे तिघांनी संगनमत करून हा गुन्हा करायचे आणि या तिघांना देखील या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. इम्रान शेख, आवाज न्यूज, मावळ.